अरे काय झालं पोट दुखे? अरे चक्राला काय झालं? तू काय केलंस वाटत नाही? अरे कशाला ओरडली ते? काय झालं? काय झाले माहिती आहे काय? हे बघ, हा एका गरीब लंगड्या मुलीशी एका चांगल्या धट्ट्या कट्ट्या डॉक्टर मुलांनी लग्न केले हो. चांगलं झालं की? एक विचारू का पोट दुखे? कुणाचं बरं झालं की तुमच्या पोटात दुखत का? हसतय. विश्वनाथराव तुम्ही विनोद फार छान करता. जोकरच येते. तुम्ही नका लक्ष देऊ. त्या नागपूरच्या स्थळाचं काय झालं? अहो, आपली मुलगी तुमच्या घरात द्यायला एका पायावर तयार आहेत. ते आमच्या अपेक्षांबद्दल सांगितलं त्यांना. हे काय विचारणार? अहो, श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी ती. आणि शिवाय आपल्या अजयला लग्नामध्ये आहेर म्हणून ती सेलो फेलो का मेलो कार आहे ना, ती सुद्धा द्यायला तयार आहेत. बर्फी घ्या ना. घ्या बर्फी का? घेतो ना. शिवाय त्याचं काय आहे की पुढे जर त्यांचं काही कमी जास्त झालं तर आपोआपच सगळ्या संपत्तीचा ओघ आपल्याच घरात. काजू बर्फी घ्या ना. घ्या घ्या काजू बर्फी ढकला. हो घेतो ना, घेतो ना. तुम्ही काही काळजी करू नका, मी ह्यातलं काहीही शिल्लक ठेवणार नाहीये. एवढं गोड जर त्या पिशवीत भरलं तर त्या पिशवीचं पोट दुखेल ना. सारखं हसतंय. तुम्ही थांबाल का जरा? थांबतो ना. मुलगी दिसायला कशी आहे? आता येणारच आहे तेव्हा प्रत्यक्ष पाहून घ्या. अगदी नक्षत्रासारखी. नावं ठेवायला कुठे जागाच नाही. ऐकताय ना? ऐकतोय ना सगळं. पण ज्याचं लग्न करायचंय त्याचं याबद्दल काय मत आहे आपण नको का ऐकायला? तो माझ्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही उगाच आता विघ्न घालू नका. बर, तुम्ही थांबा, मी आलेच. अहो, मी चांगल्या स्थळांचा योग जुळून आणतो बरं, पण काहींना त्याचा लाभ नाही घेता येत. कोणाबद्दल म्हणताय? ते मुंबईचे देशपांडे आहेत ना, त्यांच्या मुलीसाठी नाना पोंक्षेंचा चांगला डॉक्टर मुलगा पाहिला होता बरं. ए पोंक्षे म्हणजे ते सदाशिव पेठेतलेच पोंक्षे ना? हा, आपण ओळखता त्याला? नाही, मी ओळखत नाही त्याला, पण त्यांचा मुलगा गुरांचा डॉक्टर आहे तेच पोंक्षे. अहो, गुरांचा काय आणि माणसांचा काय, शेवटी डॉक्टरच ना. हे देशपांडे कोण म्हणायचे? ते रामभाऊ देशपांडे आणि त्यांची मुलगी माया. म्हणजे राम देशपांडे, रामची मुलगी माया. हुंड्यामुळे मुलीचं लग्न करता येत नाही राम. आणि पुण्यात येऊन सुद्धा माझ्याकडे कसा आला नाही तो? पोटदुखे, ही घे छोटीशी भेट. कशाला कशाला आहे? बरं येतो. हा नमस्कार. बरं विश्वनाथराव येतो. हा Fantastic. कुत्रा तो बंगला. माझी लेक. या बापू साहेब या. आमच्या मेजरने तुमचं चांगलंच स्वागत केलेलं दिसतंय. या येताय ना तुम्ही? पोटदुखीने आम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय. या या. तुमच्याबद्दल देखील बरंच काही सांगितलंय हो. पण पोटदुखीने हे नाही सांगितलं की तुमच्याकडे कुत्रा आहे म्हणून. पोटदुखीने मला हे नाही सांगितलं की तुम्ही कुत्र्याला घाबरता. आपण? मी विश्वनाथ उर्फ रजनीनाथ. डबल रोलच्या भूमिकेसारखं नाव आहे. एनिवे, ही माझी मुलगी ढोली. हे दिसतच. डॉली डॉली डॉली. अच्छा, हॅलो हॅलो. मूर्खासारखा नमस्कार काय करते? वाकून नमस्कार कर. ओके. नाही राहू दे राहू दे, कपड्यांचं काही खरं नाही. 2 वर्ष आत्याकडे होती. अच्छा, अमेरिकेला. तरी तेवढा काया पालन झालेला दिसतोय. चला आत. चला. नाही, आतमध्ये कुत्रा नाहीये.
नाही तो काय करत नाही, त्याला काही चांगलं वाईट कळतं की नाही, वाईट गोष्टींना तोंड लावत नाही तो। चला या, तुला नाही या हो, ते कुत्रा राहू द्या तुम्ही या। अरे हो, पोट दुखे सांगत होते तुम्ही फार विनोदी आहात। हो, विनोदाशिवाय दुसरं काही यांना सुचतच नाही। ह्या आपल्या बिग बॉस। अच्छा, बिग बॉस म्हणजे धर्मपत्नी, कळलं तुम्हाला चेहऱ्यावर? हॅलो, जिबेला जरा आवर घाला, चला ना आचला या आणखीन आत। चला चला, वा 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 वा। हे कोण? हा माझा बालपणीचा मित्र राम। नमस्कार। यांच्याशिवायचं पान सुद्धा हलत नाही। गंगे, हे आता आपल्या घरातलं शेवटचं कार्य, आपलं कधी होणार ग? आपल्या नशिबात कुठलं आलेलं लगे, आपण दुसऱ्यांच्या लग्नात उष्टी खरकटी काढायची बस। ले वाईट बघ, ले वाईट। अगं माझं काय आहे, अजून 20 वर्षात लग्न झालं तरी तरणा ताटा जवान आहे। तुझं काय नाजूक काय, तुझी 5 वर्षात म्हातारी दिसायला लागशील। ए गप्पे, काय तरी बोलू ना बस। अगं खरं सांग तुही, चल काय म्हणला? आता कामच करतोय की इतकी वर्ष लग्नात ईशा कडलं की काम कर म्हणती, नाही करायचं लग्न तर नाही म्हणून सांग, माझ्या बाचं काय जाते।